सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। चंद्रपूर पाचगाव ग्रामपंचायतीच्या सचिवाने जिवंत मुलीचा मृत्यूचा दाखला दिला आहे। योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचू देत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे। राजुरा तालुक्यात पाचगाव येथील मनामदेव मडावी यांना 10 महिन्यांची मुलगी आहे। आचल असं या मुलीचं नाव आहे। त्यांच्या पत्नीला स्तनदा माता योजनेचा लाभ घ्यायचा असल्यानं त्यांनी ग्रामपंचायतीकडे मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची मागणी केली, पण जन्म दाखल्याऐवजी त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आलं। निरक्षरतेमुळे हा प्रकार मडावी यांच्या लक्षात आला नाही। जेव्हा त्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत हे प्रमाणपत्र जोडलं तेव्हा अधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली। या प्रकारामुळे मडावे दाम्पत्याला धक्काच बसला। लोकांच्या निरक्षरतेचा फायदा शासकीय यंत्रणा उचलते याचा हा उत्तम नमुना आहे। वर्धन गणवीर नामक सचिवाने हा मुद्दाम केलेला प्रकार असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत। पाचगाव हे पूर्णतः आदिवासी गाव आहे। गावासाठी अनेक योजना मंजूर आहेत, मात्र हा ग्राम सचिव आपल्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचू देत नाही, असे चुकीचे प्रमाणपत्र देऊन लोकांची फसवणूक करतो असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। आता घडल्या प्रकाराची राजुरा पोलिसात तक्रार करण्यात आली असून चौकशी सुरू आहे। राजुरा तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायत ही अनुसूचित क्षेत्रातील असून अनुसूचित क्षेत्र म्हणजेच पेशांतर्गत आहे आणि इथली जी लोकसंख्या आहे ती 50% जास्त ही अनुसूचित जमातीची म्हणजे गोंड समाजाची आहे। या ग्रामपंचायतीमध्ये इथले ग्राम विकास अधिकारी म्हणजे सचिव आणि तिथला एक गेडाम नावक एक चपराशी आहे, तो ग्रामस्थांना फार मोठ्या प्रमाणात त्रास देते, दाखले देण्यामध्ये त्रास देतात। अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली। आमच्या पाचगाव अंतर्गत जे 12-10 गुड्या मिळून ती ग्रामपंचायत बनली आहे, तेथील मडावी गुडवा येथील नामदेव मलकू मडावी यांची मुलगी 10 महिन्याची आचल, हिचा जन्मतारखेचा दाखला स्तनदा माता योजनेअंतर्गत शासकीय लाभ घेण्याकरता जन्मतारखेचा दाखला मागितला असता त्या ग्राम विकास अधिकाऱ्याने म्हणजे सचिवाने त्या मुली ती मुलगी जिवंत असताना तिला मृत्यूचा दाखला दिला। म्हणजे या लोकांना कुठतरी त्रास देणे आणि या शासकीय योजनेपासून वंचित ठेवण्याचा यांचा हा डाव दिसतात। या गावातील बरेचसे लोक दाखले मागण्यासाठी जातात, अपत्याचे दाखले असं कुठलेही योजनेचे दाखले मागण्यासाठी गेले असता यांना हा गणवीर वर्धन गणवीर नामक सचिव फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास देतात। यांच्या अनेक तक्रारी शिओ पंचायत समितीकडे केलेल्या आहे, ग्रामसभेला उपस्थित राहत नाही, स्वतः ग्रामसभा बरखास्त करतात। याच्या काही प्रकरणामध्ये अजूनही चौकशी याची सुरू आहे विस्तार अधिकाऱ्यामार्फत शिओच्या मार्फतीनं। हा एवढा मोठा त्रास देतात की इथले लोक हे अशिक्षित अडाणी आहे, शेतीवर काम करणारे आहे आणि या लोकांनी सार्वभौम ही ग्रामपंचायत असताना त्यांना कायदे कानून नियम हे सुलभतेने त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे, पण ती न करता हा सचिव आणि तिथला लक्ष्मण गेडाम नामक हा चपराशी फार मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे। आम्ही या खोट्या दाखल्याप्रमाण प्रकरणामध्ये ती मुलगी जिवंत असून तिला मृत्यूचा दाखला दिला, त्याच्याप्रमाणे आज आम्ही राजुरा पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या मुलीचे मयत दाखवलेल्या मुलीचे पालक नामदेव मडावी यांनी पोलीस स्टेशन राजुरा येथे 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी रिपोर्ट दिली आहे आणि ते प्रकरण चौकशीमध्ये ठेवलं असून ते उद्या व्हिडिओ राजुरा पंचायत समिती यांची संमती घेऊन ते रेकॉर्ड वगैरे तपासणी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही त्या रिपोर्टची पोचपावतीवर सही घेऊन आम्ही आज रिपोर्ट दिलेली आहे। आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स, और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?